गोंदिया शहर का मुख्य बस स्टेशन दूर होने के कारण जयस्तंभ चौक पर एक बस स्टॉप है जो कई कार्यालयों और आने जाने के लिए शहर का केंद्रीय बिंदु है। इस बस स्टॉप का बहुत अधिक उपयोग किया जाता है। इस बस स्टेशन से हजारों यात्री अपने गांव, तालुका, जिला आदि जाने के लिए मुख्य बस स्टॉप के बजाय शहर के जयस्तंभ बस स्टॉप का उपयोग करते हैं। हालांकि यह देखा जा सकता है कि इस बस स्टॉप में बहुत गंदगी और दुर्गंध है। इतना ही नहीं बल्कि क्षेत्र में बड़ी संख्या में नागरिकों के अतिक्रमण के कारण ये भी देखा जा रहा है कि स्थान पर बसों के खड़े होने से नागरिकों के बैठने की कोई सुविधा भी नहीं है। बस या बस स्टॉप से 50 मीटर पहले रुकने से यात्रियों को दौड़कर बस पकड़नी पड़ती है। जयस्तंभ चौक से कई नागरिक गांव, तालुका और कई गांव से आने जाने के लिए जयस्तंभ चौक पर बस स्टॉप का उपयोग करते हैं, लेकिन ऐसा नहीं है कि इस बस स्टॉप पर गंदगी के कारण नागरिकों और छात्रों को दुर्गंध और अव्यवस्था का सामना करना पड़ता है, बल्कि इस बस स्टॉप पर पुरुषों और महिलाओं के लिए शौचालय की कोई भी सुविधा नहीं है। वहीं प्रशासन को बार बार अवगत कराने के बाद भी यहाँ की समस्याओं का समाधान नहीं होने पर आज युवा कांग्रेस ने प्रशासन को जगाने के लिए पूरे बस स्टॉप पर अभियान चलाया और पूरे बस स्टॉप की साफ सफाई की गई, जिससे नागरिकों एवं यात्रियों ने युवा कांग्रेस का आभार व्यक्त किया। अब नागरिकों को उम्मीद है कि प्रशासन इस ओर ध्यान देगा और यहां पर अन्य सुविधाएं मुहैया कराएगा। गोंदिया शहरातील नवे तो संपूर्ण जिल्ह्यातील हे हृदयस्थान आहे आणि या स्थानावरून दररोज जवळपास 15 ते 25 हजारापर्यंत लोक, विद्यार्थी, महिला, नौकरी वर्ग, व्यापारी वर्ग आणि हातावर कमावणारे लोक या ठिकाणावरून जाणं करतात। परंतु या ठिकाणी आपण बघितलेली आहे की इथे म्हणजे दुर्गंधी पसरलेली आहे, दारूचा शिशा, अशा प्रकारचे अनेक घाणेरडे कृत्य या ठिकाणी होतात। दोन्ही ठिकाणी आजूबाजूला टपरी, चहा टपरीवाल्यांनी, हॉटेलवाल्यांनी अतिक्रमण करून ठेवलेलं आहे। बस या ठिकाणावरून 50 मीटर दूर थांबते। इथे जवळच SDO कार्यालय आहे, कलेक्टर, SP दररोज आयन करतात। या पाठीमागे 50 मीटरवर ट्रॅफिकची पोलीस चौकी आहे, परंतु इथे कोणी लक्ष देत नाही। नगरपालिकेचे CO, तहसीलदार, SDO यांना सांगून वारंवार सूचना देऊन सुद्धा यांनी आजपर्यंत काहीच केलं नाही। आणि इथले लोकप्रतिनिधी जे आहेत, आमदार असोत किंवा मग नगर परिषदचे पदाधिकारी असोत, यांनी पण वारंवार दुर्लक्ष केलेलं आहे। आणि म्हणून अशा दुर्लक्षित असलेल्या स्थानाला शासनाचं लक्ष वेधण्याकरता आज आम्ही सांकेतिक रूपामध्ये इथली प्रॉपर सफाई करून दिलेली आहे। येणाऱ्या काळात जर शासनाने लक्ष दिलं नाही तर या ठिकाणचे आमदार त्यांचे डोळे उघडण्याचं काम भविष्यामध्ये आम्ही नगरपालिकेचे CO आणि आमदाराच्या घरची साफसफाई करून करणार आहोत। आम्ही आपल्याला आपल्या माध्यमाने सांगू इच्छितो की सर्वप्रथम जर नगरपालिकेच्या CO नी इथे दररोज साफसफाईचं अभियान आपल्या प्रशासनामार्फत राबवलं नाही तर त्यांचं जे क्वार्टर आहे त्या क्वार्टरची आजूबाजूची आणि त्यांच्या क्वार्टरची साफसफाई करण्याचं काम सर्वप्रथम आम्ही करू, जेणेकरून शासनाला दाखवून देऊ की नगरपालिकेचे CO जे इथे स्वतःच्या घराची साफसफाई नाही करू शकत, ते काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या भरोशावर त्याची साफसफाई चालते, तर या शहराचं काय होईल याचं ध्यान आकर्षण आम्ही नगरपालिकेच्या CO चं घरची साफसफाई करून करणार आहोत। आम्ही नगर परिषदला वारंवार सांगितलं आहे की ही जे मुख्य बसस्टँड आहे इथं आपल्या महिला, खूप महिला प्रवास करतात, शाळेतील मुलं मुली, विद्यार्थी प्रवास करतात, आमचे बुजुर्ग इथून प्रवास करतात आणि इथं एवढी घाण असते, एवढी घाण असते की तिथं उभं राहायला सुद्धा जागा नाही आहे, बसायला तर सोडा, आणि इथं त्यांच्यासाठी प्रसादनाची कोणती व्यवस्था नाही आहे। तुम्ही बघाल की बस मधल्या रोडात उभी होते, त्या ॲक्सिडेंट रोज होऊन राहिले। ह्यामुळे आम्ही काँग्रेस प्रशासन आहे जो झोपलेला आहे कुंभकर्णी, याला जागवण्यासाठी तुम्हाला त्यांना सांगू इच्छितो की हा बस स्टँड असा राहू शकतो, स्वच्छ राहू शकतो, आणि तिथं जे आमच्या माया बहिणी आहेत त्यांना एक सुरक्षित स्थान मिळू शकतो। इथं लोक दारू पितात, तुम्ही बघितलं असेल दारूच्या बाटला इथं पडलेल्या होता, इथं गाई शेळ्या, डुकरी ह्या रात्रभर राहतात, इथं विष्ठा करतात, आणि त्यामुळे पूर्ण जे बसस्टँड आहे त्याची व्यवस्था खूप खराब आहे। प्रशासनानं फक्त बसस्टँडवर जी गर्दी येते त्याच्या माध्यमातून पैसे कमवण्यासाठी ॲडव्हर्टाईजमेंट कंपनीला सगळं कारभार देऊन दिला आहे, पण स्वच्छतेकडे कोणी लक्ष देत नाही। प्रशासनानं जर ऐकलं नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू, CO चा घर घेराव करू, आमदारांचा घर घेराव करू। आता जे आम्ही सफाई केलेली आहे असं प्रत्येक दिवशी करत राहू, आणि जे आमदार आहेत आणि CO आहेत नगर परिषद ते त्यांच्या घराच्या समोर नेऊन हे कचरा आम्ही, हा जो घाण आहे त्यांच्या घरासमोर टाकत जाऊ, त्यांना समजेल की हे घाण कुठली आहे।
पावसाळ्यात नेमकं पावसाळ्यात ह्या पावसाळ्यात असं असतं की बस स्टॉपमध्ये खूप घाण झालेलं असतं. तिकडे गाई म्हशींचं शेण वगैरे पडलेलं असतं, खूप कचरा असतो तिकडे. म्हणून आम्हाला इकडं टपरीमध्ये थांबावं पडतं आणि देन हे आम्हाला टपरीतून पण हाकलून घेतात. ज्यांचे दुकान आहे ते आम्हाला टपरीतून हाकलून घेतात आणि ते बस स्टॉप इथं आम्हाला थांबायची परवानगी नाही देत आणि ती आम्हाला आणि बस स्टॉपमध्ये न थांबता बस स्टॉपच्या 50 मीटर मागे ते बस थांबते आणि आम्हाला धावत पडत आम्हाला जावं पडतं बससाठी आणि इथं खूप अपघात पण झालेले आहेत. आम्हाला प्रशासनाकडून एवढी मागणी आहे की आम्हाला महिलांसाठी वॉशरूम तयार करावं अशी आणि बस आम्हाला बस स्टॉपच्या समोर येऊन थांबावी अशी आम्हाला प्रशासनाकडून स्वच्छ आणि बस स्टॉप खूप नेमकं स्वच्छ असायला हवं ही आम्हाला प्रशासनाकडून मागणी आहे. कारण इथं बसण्यासाठी जागा नाही असत आणि बसस्टॉपवर खूप घाणेरडं असतं. तिथं गाई फसी येतात आणि शौचालय पण नाही आहे तिथं मुलींकरिता आणि तिथे बाटला दारूच्या बाटला वगैरे पडलेले असतात. तिथे बसण्याची व्यवस्था नसते, खूप घाणेरडं करून ठेवलं असतं आणि आम्ही इथं असं टपरीवर उभे राहतो. बसस्टॉपवर न थांबता 50 मीटर अंतरावर थांबते आणि इथं खूप अनेकदा खूप अपघातसुद्धा झालेले आहेत. प्रशासनाने याकडे खूप लक्ष दिले पाहिजे. अगर गोंदिया के हृदय स्थल जयस्तंभ चौक पर बस स्टॉप पर प्रशासन ने ध्यान नहीं दिया तो युवा कांग्रेस के पदाधिकारियों ने निर्णय लिया है कि इसके बाद कांग्रेस पार्टी की ओर से बड़ा आंदोलन किया जाएगा. विधायक नगर परिषद के अधिकारी प्रशासन के घरों की सफाई कर उन्हें जगाने के लिए सफाई अभियान शुरू करेंगे और नागरिक अब उम्मीद कर रहे हैं कि नगर परिषद और प्रशासन के अधिकारी इस ओर ध्यान दें और जल्द से जल्द इस समस्या का समाधान करें. इन बीसीएन न्यूज के लिए गोंदिया से अभिषेक भटनागर की रिपोर्ट.